नमस्कार, सी 24 तास मध्ये आपलं स्वागत. एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. अहमदनगर महापालिकेमध्ये सर्वसाधारण सभेमध्ये निलंबित उपमहापौर छिंदम काही क्षणांसाठी झाला उपस्थित, मात्र विरोध पाहता त्याला घ्यावा लागलाय काढता पाय. विद्यार्थ्यांच्या पालकांकडनं शाळेला 15 बेंचेसचं करण्यात आलंय वाटप. बुरुंजवाडीमध्ये लोकवर्गणीमधनं बांधण्यात आलेल्या जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीचे एकाच दिवशी दोनदा झाले उद्घाटन. आणि शिरूरमध्ये मराठा आरक्षण आणि धनगर आरक्षणासाठी तहसील कार्यालयावरती मोर्चा, पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात. हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाईन आणि फॅब्रिक द्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न. जनसामान्यांच्या प्रश्नावरती आवाज उठवणारी मराठी वृत्तवाहिनी सी 24 तास. वृत्तवाहिनीला चौथ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय श्री संतोष उर्फ दादा कोलते पाटील, संतोष दादा कोलते मित्र परिवार आणि पुरंदर अर्थ मूवर्स. बातमीपत्रात आपलं स्वागत. पाहूया सविस्तर वृत्त. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलेल्या भाजपचा निलंबित उपमहापौर श्रीपाद छिंदम अहमदनगर मध्ये महानगरपालिकेमध्ये सभेमध्ये हजर झाला, मात्र सभागृहामध्ये नगरसेवकांनी जोरदार घोषणाबाजी सुरू करताच महापौरांकडे निवेदन देऊन काही क्षणामध्येच छिंदम तिथून निघून गेल्या. दरम्यान या पार्श्वभूमीवर या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलेला भाजपचा निलंबित उपमहापौर श्रीपाद छिंदम आज होणाऱ्या महापालिकेच्या सभेमध्ये हजर झाला, परंतु सभागृहामध्ये नगरसेवकांनी त्याच्या विरोधामध्ये घोषणाबाजी सुरू करताच महापौरांकडे निवेदन देऊन तो काही क्षणामध्ये निघून गेला. कायदा आणि सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर महापालिकेमध्ये मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. श्रीपाद छिंदमनं मनपा कर्मचाऱ्याला उद्देशून बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. या वक्तव्याची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावरती व्हायरल झाल्यानंतर राज्यभरामध्ये वातावरण तणावपूर्ण बनलं होतं. छिंदम यानं राजीनामा दिल्याचंही खासदार दिलीप गांधी यांनी सांगितलं होतं, मात्र छिंदम यानं मी राजीनामा दिला नसल्याचा खुलासा केलाय. आजच्या सभेला छिंदम येणार असल्याचं समजताच संभाजी ब्रिगेडनं निदर्शने केली. यावेळी पोलिसांनी 8 ते 10 जणांना ताब्यात घेतलं. त्यानंतर अर्ध्या तासामध्ये छिंदम पालिकेमध्ये हजर झाला. त्यावेळी त्याच्या विरोधामध्ये मनपा नगरसेवकांनी घोषणाबाजी केली आहे. दरम्यान यावेळी छिंदम यानं महापौर सुरेखा कदम यांना निवेदन दिलं आणि त्यानंतर लगेचच तो निघून गेलाय. शाहिद शेख, सी 24 तास, अहमदनगर. पुणे महानगरपालिकेच्या नगरसेविका राजश्री नवले यांनी आपल्या विकास निधीमधनं नरे परिसरामधील नवले ब्रिज इथे सिग्नल यंत्रणा बसवण्यासाठी मंजुरी मिळवून घेतली आहे. त्याचे भूमिपूजन खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर यांच्या हस्ते करण्यात आलंय, त्यामुळे आता इथे होणाऱ्या अपघातांवरती नियंत्रण मिळवता येणार आहे. पुणे महानगरपालिकेच्या नगरसेविका राजश्री नवले यांनी आपल्या विकास निधीमधनं नरे परिसरामधील नवले ब्रिज इथे सिग्नल यंत्रणा बसवण्यासाठी मंजुरी मिळवून घेतली. त्याचं भूमिपूजन खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर यांच्या हस्ते करण्यात आलंय. सिंहगड रोडकडून येणारी वाहतूक तसेच कात्रज रोडकडनं होणारा वाहनांचा ओढा अशा अनेक गोष्टींमुळे नेहमीच चर्चेचा विषय ठरलेल्या नवले ब्रिजच्या खाली रात्री अपरात्री अगदी दिवसासुद्धा अपघात होत असतात. त्याला आळा बसावा म्हणून अनेक पोलीस तिथे वाहतुकीसाठी तैनात असतात, पण आता त्याला रस्ते नियंत्रण यंत्रणेची साथ मिळणार आहे. नवले ब्रिजखाली आता सिग्नल यंत्रणा बसवण्यात येणार आहे. नगरसेविका राजश्री नवले यांनी आपला विकास निधी वापरून या कामांचं भूमिपूजन समारंभ आमदार भीमराव तापकीर यांच्या हस्ते केला आहे. दरम्यान यावेळी परिसरामधील नागरिक देखील मोठ्या संख्येनं इथे उपस्थित होते. ठिकाणी खऱ्या अर्थाने मी आमच्या चारही नगरसेवकांना धन्यवाद देतो.
या ठिकाणी या रस्त्यावर छोटे मोठे अपघात मोठ्या प्रमाणामध्ये होत होते. या ठिकाणी असणारा सर्विस रस्ता रुंद होणं अत्यंत गरजेचं होतं. महानगरपालिकेमध्ये 1997 गावं गेली, परंतु त्या ठिकाणचा सर्विस रस्ता रुंदीकरण झालं नाही. 1 वर्षाच्या आतमध्ये या ठिकाणी या चारही नगरसेवकांनी रस्त्याचं रुंदीकरणाचं काम हाती घेतलं. त्यानंतर याच भागामध्ये वाहतुकीला असणारा सिग्नल हा या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा होता, आणि हा सिग्नलचं काम करण्यासाठी मग या नगरसेवकामध्ये आमच्या राजश्रीताई नवले यांनी या ठिकाणी पुढाकार घेतला. त्यांनी त्यांना मिळणाऱ्या निधीमधून या ठिकाणी तरतूद केली. माझ्या परीने मी ज्या ज्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी सांगत होतो की नाही, हे काम होणं अत्यंत गरजेचं आहे, त्या संपूर्ण विद्युतच्या खातेप्रमुख आमचे कंदूलसाहेब आहेत, या कंदूलसाहेबांकडे सुद्धा पाठपुरावा करून आज या ठिकाणी हे काम होत आहे. नक्कीच या ठिकाणचा वाहतुकीचा प्रश्न हा या ठिकाणी सुटू शकतो. वाहतुकी सुरळीत होण्यासाठी याची नक्कीच या ठिकाणी या सिग्नलची या ठिकाणी मदत होणार आहे. आज या ठिकाणी आपल्या नवले ब्रिज इथं येथील सिग्नलचं आमदार भीमरावांना तापकीर यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे. तर हा प्रश्न वेळोवेळी सगळ्यांना नागरिकांना भेडसावणारा गर्दीचा हा चौक आहे, आणि वेळोवेळी इथं अपघात होत असतात, तर सिग्नलची अत्यंत गरज होती. आणि अण्णांच्या मार्गदर्शनाखाली आज या सिग्नलचं आम्ही उद्घाटन केलं आहे. तर वेळोवेळी पत्रव्यवहार केले, अण्णांनी त्याचा पण पाठपुरावा केला, आणि आम्ही चारही नगरसेवक त्या सहकार्यातून हा सिग्नल होत आहे. तर यामध्ये वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार आहे, आणि चारही बाजूने येणारी वाहतूक ही व्यवस्थित सुरळीत होईल. यामधून नागरिकांना आणि पोलिसांनाही यातून सहकार्य चांगलं मिळेल. आणि महत्त्वाचा प्रश्न मार्गी लागतो, यामध्ये आम्ही सर्व नगरसेवक आणि आमदार हे आम्ही समाधानी आहोत, आणि नागरिकांनी ह्यात सहकार्य करावं. सिग्नल पाळून महत्त्वाच्या सगळ्या सूचनांचं पोलिसांनी दिलेल्या सूचनांचं पालन करावं असं मी नागरिकांना आवाहन करतो. हा प्रश्न जो आहे अतिशय महत्त्वाचा होता की ट्रॅफिक सगळीकडे असतं, ट्रॅफिकचं नियोजन पोलीस करतात, पण ते करताना जे काही इतर टेक्निकल अडचणी येतात तर त्या अडचणी कित्येक लोकांना माहिती नसतं. प्रत्येकजण आल्यानंतर फक्त ट्रॅफिक जाम झाला आहे म्हणून पोलिसांना दोष देतं, कित्येक वेळा ट्रॅफिकचे नियम पाळले जात नाही म्हणून कित्येक वेळा ट्रॅफिक जाम होतो. इथले नगरसेविका म्हणून राजश्रीताईंनी बऱ्याच वेळा याच्यासाठी पाठपुरावा केला आहे, त्यानंतर आपले आमदार तापकीरसाहेबांनीसुद्धा याच्यासाठी बराचसा पाठपुरावा केला, कारण कॉर्पोरेशनच्या याच्यामध्ये नसतानासुद्धा हा सिग्नल बसवायचा यासाठी एक वेगळ्या पद्धतीने निधी निर्माण करून आणि हा सिग्नल तयार केला आहे. त्याबद्दल निश्चितच मी ताईंचे पण आभार मानतो, आमदार साहेबांचे पण आभार मानतो, आणि बाकीचे आम्हाला जे सपोर्टिंग जे नगरसेवक आहेत सगळे आमच्या आजूबाजूचे त्यांचासुद्धा खूप मोठा सहभाग याच्यामध्ये आहे. नवले ब्रिज इथं सिग्नलचा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे, त्या जो कार्यक्रम आयोजित केला व सिग्नल जो चालू करण्याचं प्रयोजन करण्यात आलेलं आहे, त्याबाबत मी जे आमदार आहेत आपले स्थानिक आमदार मी त्यांचे प्रत्यंत आभार मानतो. कारण या ठिकाणी बरेचसे वाहतूक हे भारतीय विद्यापीठ आणि हायवेला कनेक्टेड होणारे वाहतूकच्या असतं, अतिशय कोंडी निर्माण होती, तर या ठिकाणी सिग्नल लावणं गरजेचंच होतं. तो सिग्नल लावल्यामुळे आता एक माझी नागरिकांना एक विनंती की त्या सिग्नलचं त्यांनी तंतोतंत पालन करावं, सिग्नलचे नियम पाळावे, कुठलेही झेब्रा क्रॉसिंग करू नये, कुठल्याही विरुद्ध बाजूने नियमितता पाळूनच वाहतुकीचं नियमन करावं. पोलीस त्यांचं काम करणारच आहेत, पण सिग्नलच्या माध्यमातून जो सिग्नल लावलेला आहे त्याचं जर नागरिकांनी पालन केलं तर कुठल्याही प्रकारची वाहतुकी कोंडी होणार नाही. राजश्रीताईंनी खूप चांगलं काम केलेलं आहे. सर्वसामान्य नागरिकांचा जो मोठा प्रश्न होता अडचणी गाड्यांचं ट्रॉफिक खूप जाम व्हायचं, तो आज ह्या ठिकाणी त्यांनी सिग्नल लावून सोडवलेला आहे. मी त्यांचं खूप अभिनंदन आणि आभार मानतो. अमोल उदमलेसह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. मालेगाव अप्पर पोलीस अधिकारी हर्ष पोद्दार यांच्या पथकानं शहरामधील मुलतानपुरा भागामध्ये धडक मोहीम करून गुटखा विक्रेत्यांवरती कारवाई करत 3,09,000 गुटखा जप्त केलाय. मालेगाव अप्पर पोलीस अधिकारी हर्ष पोद्दार यांच्या विशेष पथकानं शहरामधील मुलतानपुरा भागामध्ये गुप्त माहितीच्या आधारे गुटखा विक्रेत्यावरती कारवाई करत 3,09,000 रुपये किमतीचा गुटखा जप्त केलाय. मुलतानपुरा भागामधील नवले नौफिल अहमद चंदूलाल या इसमाच्या घरामध्ये राजनिवास हिरा गुटखा सापडला आहे, त्यामुळे त्याच्या विरोधामध्ये महाराष्ट्र राज्य पान मसाला सुगंधी सुपारी गुटखा बंदी कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक कल्पेश चव्हाण, हेड कॉन्स्टेबल देविदास निकम, नितेश खैरणार, अभिजित साबळे, दिनेश शेरावते यांनी सहभाग घेतला आहे. प्रशांत कलंके, C24 तास,
येवला। या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची, अवघ्या काही क्षणात परत येतोय। तुम्ही पाहत रहा झी 24 तास जगा वर्तमानात बिनधास्त। महाराष्ट्राची अत्याधुनिक आणि परिपूर्ण वृत्तवाहिनी सी 24 तास वृत्तवाहिनीला चौथ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक उद्योजक रामदास दादा पंजीर पाटील या कुटुंबियांकडून वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आणि असेच या चॅनलने महाराष्ट्रभर अजून काम चांगले करावं, तळागाळातील लोकांचे प्रश्न सोडवावे, गोरगरिबांचे प्रश्न सुटवावे, हीच माझ्याकडून अपेक्षा, माझ्या कुटुंबियांकडून अपेक्षा। धन्यवाद। महाराष्ट्राची अत्याधुनिक आणि परिपूर्ण वृत्तवाहिनी सी 24 तास वृत्तवाहिनीला चौथ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छु नमस्कार। या ठिकाणी गेल्या 4 वर्षापूर्वी सी 24 तास वृत्तवाहिनी नव्याने कामगिरीचा कार्यक्रम झाली व त्या वृत्तवाहिनीला आजचा अखेर 4 वर्ष पूर्ण होत आहे। 4 वर्षामध्ये या वृत्तवाहिनीने सर्वसामान्य लोकांपर्यंत, गोरगरीब जनतेपर्यंत जाऊन, शेवटचे घटकेपर्यंत जाऊन अतिशय चांगल्या प्रकारे सर्व प्रकारच्या बातम्या लावल्या। राजकीय असेल, सामाजिक असेल, आध्यात्मिक असेल, सर्व प्रकारच्या बातम्या लावून त्या वृत्तवाहिनीने सर्वसामान्य लोकांमध्ये जे वयाच्या आपुलकीचे नाते तयार केलेले आहे, त्या सी 24 वृत्तवाहिनीला मी माझ्या वतीने शुभेच्छा देतो। इथून पुढे ही वृत्तवाहिनी अशाच प्रकारे चांगलं काम करेल। त्या सी 24 सर्व पत्रकार प्रतिनिधी आहेत, तेही अतिशय चांगल्या प्रकारे काम करतात। त्यांनाही सर्वांना माझ्या वतीने व आंबेगाव प्रेरित संघाच्या वतीने, सर्व संचालक मंडळाच्या वतीने वृत्तवाहिनीला शुभेच्छा देतो। धन्यवाद। महाराष्ट्राची अत्याधुनिक आणि परिपूर्ण वृत्तवाहिनी सी 24 तास वृत्तवाहिनीला चौथ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक न्यू गणराज हॉटेल, व्हेज नॉन व्हेज। विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत। रावरी नगरपालिका शिक्षण मंडळाची नूतन मराठी शाळा क्रमांक 8 मुलांच्या पालकांनी लोकवर्गणीमधनं 15 बेंचेस उपलब्ध करून दिले आहेत। नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपस्थित होते। तर यावेळी पालकांचे आणि विनामूल्य बेंच बनवून देणारे राजेंद्र साळवे यांचा सत्कार करण्यात आला। राहुरी नगरपालिका शिक्षण मंडळाची नूतन मराठी शाळा क्रमांक 8 तनपुरे वस्ती पिंपळाचा मळा राहुरी या शाळेमधील मुलांसाठी सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांनी मिळून मुलांना बसण्यासाठी 15 बेंचेस लोकवर्गणीमधनं उपलब्ध करून दिली आहेत। त्यामुळे बेंच मिळाल्यामुळे मुलांच्या चेहऱ्यावरती आनंद पाहायला मिळाला आहे। नूतन मराठी शाळा क्रमांक 8 तनपुरे वस्ती या शाळेमध्ये बेंच वितरणच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी सर्व पालकांनी लोकवर्गणीमधनं शाळेसाठी 15 बेंचेस शाळेला उपलब्ध करून दिले आहेत। यावेळी शाळेच्या वतीनं सर्व पालकांचा सत्कार करण्यात आला, तसेच यापुढे देखील सहकार्य करावं अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे। यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रावरी नगरपालिकेचे नगराध्यक्ष प्राजक्तदादा तनपुरे हे होते। तसेच माजी नगरसेवक नितीन तनपुरे, नगरसेविका सौ राखीताई तनपुरे, प्रशासन अधिकारी तुंबारे साहेब पवार सर, सर्व विद्यार्थ्यांचे पालक, तसेच शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षक वृंद आणि नागरिक इथे मोठ्या संख्येनं उपस्थित होते। यावेळी सर्व बेंचेस विनामूल्य बनवून देणारे राजेंद्र साळवे यांचे विशेष आभार मानून त्यांचा सत्कार करण्यात आला आहे। या कार्यक्रमाचे आव्हाड मॅडम यांनी सूत्रसंचालन केलंय, तर पवार सर यांनी सर्वांचे आभार मानलेत। नूतन मराठी शाळा क्रमांक 8 या ठिकाणी आम्ही लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम ठेवला होता। आज आमच्या ग्रामस्थांनी आमच्या शाळेसाठी ज्या भौतिक सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत, त्या म्हणजे सर्वप्रथम त्यांनी आम्हाला संगणक दिलंय, लोकवर्गणी गोळा करून यांनी हा सहभाग दाखवलेला आहे। त्यानंतर संगणकाबरोबरच भोंगा अँप्लिफायर ह्याचा जो सेट नव्हता शाळेसाठी, तो सुद्धा त्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिलेला आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लहानग्यांना बसण्यासाठी जे बेंच आवश्यक असतात, त्या बेंचसाठी सुद्धा वर्गणी इथल्या स्थानिक लोकांनी, जनतेने जमा केलेले आहे आणि ते आम्हाला आज बेंच उपलब्ध झालेले आहेत। त्यासाठीच आम्ही आज हा कार्यक्रम
आयोजित केला होता। या कार्यक्रमामध्ये सर्व ग्रामस्थ उपस्थित राहिले आणि त्यांनी आमच्या सत्काराचा स्वीकार करून आमच्या पाठीवर मोलाची थाप टाकलेली आहे। त्याबद्दल मी मनापासून सर्वांचे आभार मानते आणि सर्वांना अशी पुन्हा विनंती करते की आपण जसं सहकार्य आतापर्यंत आम्हाला दिलेलं आहे तसं सहकार्य वेळोवेळी आम्हाला यापुढेही देत राहा आणि अशीच शाबासकीची थाप आमच्या पाठीवर राहू द्या, जेणेकरून ही शाळा आपल्या वस्तीतली शाळा आहे असं भासून नावारूपाला कशी येईल त्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य आम्हाला करावं अशी मी विनंती करते। आमची इथे या पिंपळाच्या माळ्यामध्ये नूतन मराठ शाळा नंबर 8 आज बंद पडली असती, पण ती ग्रामस्थांनी आणि शिक्षक लोकांनी सहकार्य केल्यामुळे आज उभी आहे आणि सर्वांनी मिळून पैसे दिले आणि बेंच वगैरे आणल्यामुळे आणखी सुधारणा झाली आणि वॉल कंपाऊंड वगैरे होऊन आणखी सुधारणा होईल आणि यापुढे इथले सर्व पालकवर्ग पब्लिक स्कूलमध्ये मुलं न घालता मराठी शाळेतच पाठवतील अशी मी खात्री देते। आज या ठिकाणी नूतन मराठी शाळा नंबर 8 पिंपळाचा मळा या ठिकाणी आज विद्यार्थ्यांना बेंच वाटपाचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे। मी सर्वप्रथम सर्व पालकांचे शिक्षकांचे आभार मानतो, सर्वांनी वर्गनिधी गोळा करून आपल्या शाळेला बेंच दिले त्याबद्दल मी सर्व पालकांचे व शिक्षकांचे आभार मानतो आणि जे ज्यांनी बेंच तयार करून दिले आपले जे साळे मामा यांचं मी आभार मानतो। त्यांनी विनामूल्य कोणताही 1 रुपये न घेता त्यांनी शाळेला आपले बेंच तयार करून दिले त्याबद्दल मी त्यांचे पण आभार मानतो आणि अशा पद्धतीने आपले पिंपळाची माळ्यातली शाळा ही काही दिवसापूर्वी अतिशय वाईट परिस्थिती ती बंद पडायला लागली होती, पण आता सर्व पालकांनी सहभाग घेतला व शिक्षक लोकांनी मॅडमनी सर्वांनी सहभाग घेतला यासाठी तर शाळा आणखीन आपली आता चांगल्या अवस्थेत आलेली आहे आणि शाळेतल्या आपल्या विद्यार्थ्यांची पण संख्या वाढलेली आहे। तर मी सर्व येथील ग्रामस्थांना एक विनंती करतो का सर्वांनी आपल्या मुलांना या शाळेत टाकावे आणि सर्वांनी सहकार्य करावं अशी मी इच्छा व्यक्त करतो। मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी। पुण्यामधील राहुल माने यांच्या आदर प्रतिष्ठाननं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आणि लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त गरिबीमधनं कष्ट करत आपल्या मुलांना शिकवणाऱ्या 40 महिला आणि आपली शिकण्याची राहिलेली इच्छा पूर्ण करणाऱ्या 40 महिला अशा एकूण 80 जास्त आदर्श मातांना पुरस्कार आणि साडी चोळी देऊन त्यांचा सन्मान केला। पुण्यामधील राहुल माने यांच्या आदर प्रतिष्ठाननं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आणि लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त आदर्श माता पुरस्कारांचं वितरण केलंय। तसेच गरिबीमधनं कष्ट करत मुलांना शिकवणाऱ्या 40 महिला आणि आपली शिकण्याची राहिलेली इच्छा पूर्ण करणाऱ्या 35 ते 55 वयोगटामधील 40 महिला अशा 80 महिलांचा आदर्श माता पुरस्कार आणि साडी चोळी देऊन त्यांचा सन्मान देखील करण्यात आलाय। आदर प्रतिष्ठान नित्यनियमानं काही ना काही नवनवीन उपक्रम समाजामधील वंचित उपेक्षित आणि गरजू वर्गांसाठी करत असतात। असाच एक अनोखा उपक्रमाची सुरुवात त्यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आणि लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त केला आहे। आदर्श माता म्हणून धुनी भांडी करणाऱ्या महिलांची मुलं आज उच्च शिक्षित आहेत। तसेच आपली जबाबदारी सांभाळणाऱ्या महिला ज्यांनी या वयामध्ये शिक्षण घेत आपली शिक्षणाची आवड पूर्ण केली आहे अशा तब्बल 80 अधिक महिलांचा सन्मान यावेळी करण्यात आला। आदर्श माता म्हणजे काय असतं याची नव्या पिढीला प्रेरणा घेता येईल असाच हा उपक्रम साजरा करण्यात आला। सौ सुषमा संजय नहार सरद संस्थेचे मी काम करते। राहुल माने आणि दिशा माने हे आमचे खरं फॅमिली फ्रेंड आहेत। त्यांनी मला या कार्यक्रमाला बोलवलं। हा एक आगळा वेगळा कार्यक्रम आहे की महिलांनी महिलांसाठी केलेला एक चांगला वेगळा, कारण त्यातल्या त्यातही कष्टकरी महिलांसाठी केलेला कार्यक्रम आहे की मुलांना शिकवणं आजकालच्या ह्याच्यात की ज्या ठिकाणी राहतात ते वातावरण ह्याच्या ठिकाणी अभ्यासाचं महत्त्व समजून त्यांना एक 10वी 12वीपर्यंत शिक्षण देणंसुद्धा एक खूप महत्त्वाचं आणि ह्याचं काम आहे ते या महिलांनी केलं आणि त्यांच्या कष्टाची जाण ठेवून त्यांचं जे कौतुक केलं त्याच्याबद्दल मी या दोघांचं कौतुक करते आणि मलाही या कार्यक्रमाला बोलवलं। खरं तर मी हा माझा सन्मान समजते की या कष्टकरी महिलांनी खरंच केलेल्या कामाचं कौतुक करायला मला बोलते त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार मानते। मी नगरसेविका साईदिशा राहुल माने प्रभाग क्रमांक 35। आज जो अण्णाभाऊ साठे जयंतीच्या सर्वांना आधी हार्दिक शुभेच्छा आणि लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी आहे। आज या बायकांनी कष्ट करून धुनी भांडी करून आपल्या मुलांना इंजिनियर किंवा नेव्हीमध्ये किंवा डॉक्टर किंवा CA हे केलं आहे त्यांचा मला फार अभिमान आहे।
महिलामध्ये सहन शक्ती सर्वात जास्त असते. जसं साईबाबा बोलतात श्रद्धा सबुरी, तर महिलांमध्ये सर्वात जास्त आहे श्रद्धा ती तिच्या देवावर की मी माझ्या मुलांना घडवेल, आणि सबुरी की हां मी करू शकते. वर्षानुवर्ष ती थांबते, ती कष्ट करते, ती सगळ्यांना सांभाळून सगळ्यांचा विचार करून समाजाचा विचार करून आणि आपल्या मुलांनी काहीतरी मोठं व्हायला नाही आपल्यासारखा नको करायला म्हणून ती धडपड करत असते. ते मला म्हणत आहेत की अरे तुम्ही हा कार्यक्रम घेतला म्हणून तुमचे आभार, पण नाही, मी या सगळ्या महिलांना सांगेन तुम्हीही मला संधी दिली आणि मला खूप काही तुम्ही शिकून गेलाय त्यासाठी तुमचे आभार. लग्नानंतर 35 ते 55 वयाच्या महिला आहेत, त्यांनीही शिक्षण घेतलं आहे, म्हणजे हे कौतुकास्पद आहे. कारण की जसं मी तुम्हाला आधी पण सांगितलं की गॅप पडल्यानंतर शिक्षण घेऊ नाही शकत कोणी, पण त्यांनी हे सिद्ध करून दाखवलं की नाही करू शकतो. म्हणजे घरही हँडल करतात, बाहेरचीही कामं हँडल करतात, बोलणीही ऐकतात, समाजाचंही ऐकतात, आणि तरीही ते हिंमत ना हरता ते पुढे चालत आहेत. त्यांच्या या पुढच्या वाटचालीसाठी माझ्या शुभेच्छा. आज लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त हे 8वं वर्ष आहे की आदर प्रतिष्ठानने आजवर 600 वर महिलांचा, ज्यांनी आपल्या मुलांना काबाडकष्ट धुणभांड्याची कामं करून उच्च शिक्षित केले अशा महिलांना पुरस्कार व साडीचोळी, तसेच ज्या महिलांनी 35 ते 55 आज आपल्या मुलांबरोबर 10वी आणि 12वीच्या परीक्षा पास केलेल्या आहेत अशा महिलांचाही साडीचोळी आणि पुरस्कार देऊन सत्कार करतो. या कार्यक्रमाच्या आमच्या प्रमुख पाहुण्या अध्यक्षा माधुरीताई मिसाळ, तसेच सुषमाताई नहार प्रिन्सिपल सरहद स्कूल, आणि मंगल क्षीरसागर ज्यांनी आपल्या मुलीला नेव्हीमध्ये अधिकारी केले, मुलाला इंजिनियर केले, आणि त्या स्वतः या वयात आत्ता 10वी 12वी पास झालेल्या आहेत, अशा सर्वांचा आणि नगरसेविका साई दिशा राहुल माने यांच्याकडून मी या सर्वांचा आभार मानतो. आणि आपण आज हा कार्यक्रम संपन्न झाला आहे. 50वी अण्णाभाऊ साठे जयंती आणि लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी यांचं औचित्य साधून जो कार्यक्रम आयोजित करण्यात आला आणि महिलांसाठी तो मेन म्हणजे आयोजित करण्यात आला त्याच्याबद्दल पहिले आभार मानते. आणि ह्या कार्यक्रमाला जी तरुण पिढी सर्व पिढी असते त्यांचाच विचार केला जातो, पण आम महिलांचा 35 ते 55 महिलांचा ज्या कष्ट करतात करून सर्व परिस्थितींना तोंड देतात आज समाजामध्ये, कुटुंबामध्ये आणि आपल्या कार्यामध्ये, आणि त्यातून मुलांना घडवतात आणि आपली आवड आणि छंद म्हणण्यापेक्षा जे वंचित राहिलो अर्धवट शिक्षणापासून ते पूर्ण करण्यासाठी जिद्द निर्मिती झाली. आणि त्या जिद्दीचं की ज्या महिला अशा परिस्थितीत पण शिक्षण घेऊन पास झाल्यात आणि मुलांनाही त्याच्यातून उच्च शिक्षित बनवत आहेत ह्यांची जी जाणीवता निर्माण झाली ते ह्या कार्यक्रमातून उदयाला आलेली आहे. आणि त्याच महिलांना बोलवलं गेलं त्याच्याबद्दल खूप आभारी आहोत. कारण का ज्या तळागाळातल्या समाजातल्या अशा महिलांची जाणीव कोणी करत नाही आणि तुम्ही केली त्याच्याबद्दल धन्यवाद. आणि हे करत असताना प्रत्येक महिला अशी आहे, म म्हणजे महान आहे, आणि ही म्हणजे हिम्मतवाली आहे, आणि ल म्हणजे लाखात एक आहे, असं जर बनण्याचा प्रत्येकीनं प्रयत्न केला. जन्माला गरिबीत आलो पण मरणं हे प्रत्येकाच्या हाती आहे की ते आपलं जे श्रेष्ठ कार्य करून चांगलं श्रेष्ठत्व मिळवून मरणं काहीतरी अण्णाभाऊ साठेंसारखं लोकमान्यासारखं निमित्त बनून मरणं हे नक्कीच आपल्या हाती आहे ते प्रत्येक महिलेच्या लक्षात आणून दिलं ह्या कार्यक्रमाविषयी त्याच्याबद्दल खूप धन्यवाद. अमोल उदमलेसह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत रहा C24 तास, जगावत मनात बिनधास्त. जनसामान्यांच्या प्रश्नावरती आवाज उठवणारी मराठी वृत्तवाहिनी C24 तास. वृत्तवाहिनीला चौथ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी, सर्व सदस्य, कर्मचारी वृंद, ग्रामपंचायत मंचर आणि समस्त ग्रामस्थ मंचर, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे.
जनसामान्यांच्या प्रश्नावरती आवाज उठवणारी मराठी वृत्तवाहिनी सी 24 तास. वृत्तवाहिनीला चौथ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक गार्डन किनारा रेस्टॉरंट व्हेज नॉनव्हेज. जनसामान्यांच्या प्रश्नावरती आवाज उठवणारी मराठी वृत्तवाहिनी सी 24 तास. वृत्तवाहिनीला चौथ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक हॉटेल समाधान व्हेज नॉनव्हेज. निरबुडसर पारगाव तालुका आंबेगाव जिल्हा पुणे. सामान्य जनतेचा बुलंद आवाज सी 24 तास. वृत्तवाहिनीला चौथ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक मी उत्तम आवारे प्राचार्य महात्मा गांधी विद्यालय मंचर मॅनेजिंग काउन्सिल सदस्य रयत शिक्षण संस्था सातारा. आपल्या परिसरामध्ये महात्मा गांधी विद्यालय ही एक मोठी शाखा आहे. या शाखेमध्ये विविध प्रकल्प राबवले जातात आणि याची प्रसिद्धी म्हणून या समाजाला या शाळेची माहिती या शाळेचे प्रकल्प कळावे यासाठी सी 24 तास ही आपली वृत्तवाहिनी आहे. ही अतिशय आम्हाला मोलाचं सहकार्य करत असते आणि त्यामुळं शाळेचे प्रकल्प घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम अतिशय मोठ्या प्रमाणात होतं आणि त्या माध्यमातून पालकांकडूनही प्रोत्साहन त्यामुळे मिळतं. यासाठी वेळोवेळी असंच सहकार्य सी 24 तास या वृत्तवाहिनीकडून होईल अशी अपेक्षा आहे. आणि यावर्षी या वाहिनीचा चौथा वर्धापन दिन आहे तर मी विद्यालयाच्या वतीने संस्थेच्या वतीने सी 24 तास या वृत्तवाहिनीला हार्दिक शुभेच्छा दिले. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. शिरूर तालुक्यातील बुरुंजवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या इमारतीचे 29 लाख रुपये खर्चून लोकवर्गणीमधनं बांधकाम करण्यात आलं. मात्र राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या पदाधिकारी यांनी राजकारण करून सकाळी आणि संध्याकाळी एकाच दिवशी 2 वेळा या शाळेच्या इमारतीचं उद्घाटन केलंय. त्यामुळे या उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये आपली राजकीय पोळी भाजण्याचं काम केलं जात आहे असंच चित्र इथे दिसून आलंय. शिरूर तालुक्यातील बुरुंजवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या इमारतीचं बांधकाम 29 लाख रुपये खर्च करून लोकवर्गणीमधनं करण्यात आलंय. मात्र निवडणुकीवरती डोळा ठेवून राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या पदाधिकारी यांनी गलिच्छ राजकारण करून सकाळी आणि संध्याकाळी अशा 2 वेळी उद्घाटन केल्यामुळे ग्रामस्थांमध्ये हा टीकेचा विषय ठरलाय. यामध्ये मात्र गुरुजन आणि विद्यार्थी यांचे नाहक हाल झालेत. अशाच पद्धतीनं यापूर्वी आरोग्य केंद्राचं उद्घाटन झाल्यामुळे शाळा तसेच आरोग्य केंद्राचा विषय सर्वत्र चर्चेला गेलाय. बुरुंजवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इमारत स्थानिक ग्रामस्थांनी केलेली 24 लाख रुपये लोकवर्गणी आणि सर्व शिक्षा अभियानाचे 6 लाख रुपये या निधीमधनं बांधली आहे. लोकवर्गणीमधनं हे काम झालं असल्यानं स्थानिक ग्रामस्थांना बरोबर घेऊन ज्ञानदानासारख्या पवित्र क्षेत्रामध्ये राजकारण न करता उद्घाटन करायला हवं होतं. मात्र गावामधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांचं नाव पत्रिकेमध्ये टाकलं, फ्लेक्स बोर्ड लावले. मात्र या विभागाचे शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचं नाव पत्रिकेमध्ये टाकलं नव्हतं. त्यामुळे येथील शिवसैनिक चिडून आक्रमक झाले. त्यांनी राष्ट्रवादीनं सायंकाळी आयोजित केलेला उद्घाटनाचा कार्यक्रम सकाळीच खासदार आढळरावांचे बंधू बाबासाहेब आढळराव यांच्या हस्ते उरकून घेतला. संध्याकाळी राष्ट्रवादी पक्षानं केलेला उद्घाटनाचा कार्यक्रम 3 नेत्यांभोवती फिरत होता. शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, राष्ट्रवादीचे आमदार दिलीपराव वळसे पाटील आणि भाजपचे आमदार बाबूराव पाचरणे. शाळेच्या बांधकामाचं भूमिपूजन जिल्हा परिषदेच्या सदस्या स्वाती पाचुंदकर यांनी केलं होतं. इमारतीचं काम पूर्ण होईपर्यंत कोणीही पदाधिकारी तिकडे फिरकले नव्हते. या संदर्भात येथील एका माजी पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की पैसे आमचे, शाळा आमची, उद्घाटन देखील ग्रामस्थांच्या हस्ते होणं गरजेचं होतं. असं असताना दोन राजकीय गटांनी गावामध्ये दुफळी निर्माण केली आहे.
त्यामुळे गावाच्या विकासाला यापुढे नक्कीच खीळ बसणार आहे. गावाचा विकास सबके साथ करण्याची गरज असताना देखील पक्षी राजकारण करून नेमकं काय साधलं जाते अशी चर्चा आता शिरूर तालुक्यामध्ये रंगू लागली आहे. मुरंगवाडीच्या या शाळेच्या उद्घाटन प्रसंगी या गावामध्ये अत्यंत आनंदाच्या वातावरणामध्ये शाळेचे उद्घाटन झालं. अरुणरावांनी ज्या प्रतिक्रिया दिल्या त्याच्यानंतर खरं तर मला कळलं की काही नावाच्या बाबतीत जो उल्लेख केला गेला की खासदारांचं नाव या ठिकाणी टाकलं गेलं नाही, त्यामुळं हा प्रकार दोन घटनांमध्ये या गावचा होतो आहे. खरं तर या देशाचे नेते शरद पवार यांचं सर्व लोकांना त्या ठिकाणी सांगणं असतं की ज्या लोकशाहीमध्ये ज्या ज्या प्रक्रियेतून काम करणारा जो लोकप्रतिनिधी आहे तो खासदारांपासून तर गावच्या सरपंचापर्यंत त्या विभागातील सदस्य ग्रामपंचायत सदस्यापर्यंत या प्रक्रियेतील प्रत्येक माणसाचं नाव टाकून त्या ठिकाणी तो कार्यक्रम खरं तर उद्घाटन करायचं असतं ही संस्कृती शरद पवारांची आहे. आणि मग शरद पवारांनी सांगितलेल्या विचाराने प्रत्येक कार्यकर्त्याने त्यांच्या पार्टीतील असेल किंवा अन्य काही असेल एक राज्याचा देशाचा ज्येष्ठ नेता ज्यावेळेस आपल्या प्रतिक्रिया देतो त्यावेळेस त्या विचाराने चालणं हे खऱ्या अर्थाने पवार साहेबांच्या विचाराने चालल्यासारखं असतं. आणि म्हणून आपण त्यांचाच विचार मनामध्ये ठेवून आज सगळी मंडळी आपण आलो खेळेमेळीच्या वातावरणामध्ये हे उद्घाटन झालं कुठल्याही मनामध्ये कलुष न ठेवता त्या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे. आज अरुणराव असतील बी डी पाटील असतील शिवसेनेचे सगळे सहकारी असतील भाजपाचे जिल्ह्याचे सगळे प्रतिनिधी असतील ही सगळी मंडळी गावोगावचे सरपंच असतील पंचायत समितीचे सदस्य असतील हे सगळे आलेले आहेत. त्यामुळे कुठलेही गालबोट न लागता मुरंगवाडीकरांनी केलेलं या लोकप्रतिनिधींचं स्वागत आणि त्यांचं केलेला सत्कार समारंभ त्यामुळे उद्घाटन कुठल्याही पद्धतीचं गालबोट न लागता चांगल्या पद्धतीचं उद्घाटन झालं. पुन्हा एकदा मुरंगवाडीकरांना आपल्या वाहिनीच्या माध्यमातून मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. उद्घाटन म्हणून त्याच्याकडे पाहण्याऐवजी एक या परिसरातले लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना निश्चितपणे आपण निमंत्रण करणं गरजेचं होतं. कारण शेवटी जो पैसा उभा केला आहे तो प्रत्येक कुटुंबातून उभा केलेला पैसा आहे. लोकप्रतिनिधी म्हणून सगळ्यांचा त्याच्यावर हक्क आहे. आणि सतत मी मगाशीच सांगितलं की शेवटी सरकारचाही जरी उद्या पैसा आला तो काय एका व्यक्तीच्या गोष्टीतून कधीच येत नाही. तो सरकारच्या बाजूने पैसा येत असतो पण अनेक लोकांना अशी सवय लागलेली असते जे जे काय येत राहील ते माझ्यामुळे येईल असं सातत्यानं गावात दाखवण्यामुळं त्याचा परिणाम निश्चितपणे होतो. मला खात्री आहे मुरुंदवाडीचे सगळे कार्यकर्ते उद्याच्या काळात एक चांगलं काम उभं करून गावाचा एकोपा राखण्यासाठी निश्चितपणे मदत करतील. या ठिकाणी मुरुंदवाडी गावच्या शाळेचं उद्घाटन झालेलं आहे. हा कार्यक्रम अचानक ठरलेला आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने मंगलदास बांदल अरुण गिरी आणि बी डी आटाड्राव पाटील विक्रम पाचुंकर मनीषा पाचंगे या सर्व नेत्यांनी उपस्थिती लावून हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडलेला आहे. गावात दुपळी निर्माण झाल्यामुळे या ठिकाणी दोन कार्यक्रम होण्याची शक्यता आहे. संध्याकाळी दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते कार्यक्रम होण्याची शक्यता आहे. वास्तविक पाहता आम्हाला दिलीप वळसे पाटलांना आमचा विरोध नाही तर आमच्या चाललेल्या गावच्या ह्या सरपंचाचा जो कारभार आहे अतिशय गलिच्छ आणि त्याला दुसरा शब्द वापरता येणार नाही आणि अतिशय एकेखोरपणाने चाललेला हा कारभार आहे. ना यापूर्वीच्या कधी यापूर्वी आम्ही सत्तेत नव्हतो आम्ही विरोधात असतानासुद्धा जे काही सरपंच लोक होते त्यांनी सर्वांना मिळून मिसळून गावचा विकास केला आणि या ठिकाणी हा जर लोकांचा कार्यक्रम आहे तर या ठिकाणी या विभागाचे खासदार आढळराव पाटील यांचं नाव नाही इव्हन बाबूराव पाचरणेंचंही नाव नाही अशा पद्धतीने जर एकेखोरपणे किंवा हा जर राष्ट्रवादीचा कार्यक्रम आयोजित करणार असतील तर त्याला आमचा नक्कीच विरोध राहील. आमची अशी इच्छा होती की सर्व गावांनी वर्गणी दिलेली आहे तर सर्व गावाची एक मीटिंग घेऊन हा कार्यक्रम कशा पद्धतीने फ्लेक्सवर कोणाची नावे कसं करावं याचा विचार करून करायला हवं होतं. परंतु इथल्या सरपंचांचा हा एकेखोरपणा आहे आणि त्यामुळे आमचे जे मित्रमंडळ आहे आमच्या सपोर्टर्स जे आहेत त्या सर्व चिडलेले आहे आणि त्यांनी अचानक रात्री हा कार्यक्रम धरून या कार्यक्रमाचं नियोजित कार्यक्रमाच्या अगोदरच उद्घाटन केलेलं आहे. या कार्यक्रमानिमित्ताने जे काही तुम्ही लोक बोलवलेत बाहेरून त्यांची प्रतिक्रिया काय ह्या विषयावर? त्यांची प्रतिक्रिया अशी की सर्व गावांनी एकत्र येऊन करायला पाहिजे. यापूर्वी आम्ही जेव्हा आम्ही इलेक्शनमध्ये हरलो त्यावेळेस आम्ही तेव्हाही ग्रामसभेमध्ये पहिल्यांदा तंटामुक्ती अध्यक्षावर जो वाद झाला तेव्हाही मी उभं राहून भाषण केलं होतं. त्याची आजही माझ्याकडे क्लिप आहे आणि त्या भाषणामध्ये मी सांगितलं होतं की गाव एकत्र ठेवा हरलेल्यांना पण जवळ घ्या तुमचे जे राजकीय विरोधक आहेत ते तुमचे दुश्मन नाही आहे असं. परंतु इथले जे सरपंच आहेत त्यांचा इतका एकेखोरपणा आहे आणि ते कोणाचं ऐकण्याच्या मनस्थित नाही आणि त्यांना हे गाव मला वाटतं एकत्र येऊ द्यायचं नसेल असं माझा त्यांच्यावर सरळ सरळ आरोप आहे. सुनील पिंगळे, C24 पाबळ. पुणेकरांना भेडसावणाऱ्या वाहतूक कोंडीच्या समस्येला आता आळा बसणार आहे. कारण वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी मेट्रो प्रकल्पाचं जाळं विस्तारण्यात येणार आहे. डिटेल्स प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करायला स्थायी समितीनं मान्यता दिली आहे.
कोथरूड, कर्वेनगर, वारजे, उत्तम नगर या नव्यानं विस्तारणाऱ्या पुणे शहर आणि हद्दीमधील नव्यानं समाविष्ट झालेल्या नागरिकांना वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी आता मेट्रो प्रकल्पाचं जाळं विस्तारण्यात येणार आहे. डिटेल्स प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करायला स्थायी समितीनं मान्यता दिली आहे. माजी स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी मांडलेल्या मेट्रोच्या विस्तारित करण्याच्या ठरावाला पुणे महानगरपालिकेनं स्थायी समितीच्या सभेमध्ये मान्यता दिली आहे. नव्यानं विकसित होणाऱ्या भागांना मेट्रोचा लाभ लवकर मिळवता यावा अशी अपेक्षा आता सर्वजणच व्यक्त करतायत. स्थायी समितीपुढे हा प्रस्ताव आल्यानंतर सगळ्यांनी त्याला पाठिंबा देत हा प्रस्ताव मंजूर केला आणि त्यामुळे पुणेकर नागरिकांना भेडसावणाऱ्या वाहतूक कोंडीच्या समस्येला आता आळा बसणार आहे. गेल्या अनेक वर्ष प्रतीक्षेत असलेली मेट्रो, पुणेकरांचं असलेलं हे स्वप्न हे प्रत्यक्षामध्ये उतरताना आज आपल्याला पाहायला मिळते. पुण्यामध्ये आज 2 मेट्रो मार्गाचं काम प्रत्यक्षामध्ये सुरू झालं आहे. त्यामध्ये निगडी ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी हे दोन्ही मार्गाचं काम अत्यंत वेगाने सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. या सगळ्याबरोबरच आज पुणे शहराची एकूण लोकसंख्या, पुणे शहराचा एकूण भौगोलिक विस्तार पाहता पुढच्या काळामध्ये पुण्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये सुद्धा मेट्रोचं जाळं हे पसरणं आवश्यक आहे आणि पुणेकरांना सगळ्या भागामध्ये, संपूर्ण पुणे शहराच्या एकूण सगळ्या भागामध्ये मेट्रोची सुविधा उपलब्ध होणं हे अत्यावश्यक आहे. आणि त्या अनुषंगानेच भारतीय जनता पक्ष म्हणून ज्या वेळेला आम्ही सत्ताधारी म्हणून विचार करतो, पुणे शहराला एक सार्वजनिक सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्याचा जेव्हा आम्ही प्रयत्न करतो त्यावेळेला निश्चितपणे प्रयत्न करतो की पुण्याच्या सगळ्या भागामध्ये मेट्रो कशी पोहोचेल. अनेक भागामध्ये मेट्रोच्या मार्गांचं विस्तारीकरण आता पुढच्या काळामध्ये होत आहे. याचाच विचार करताना पुण्याच्या पश्चिम भागाला जर आपण विचार केला तर आज मोठ्या प्रमाणात वाहतुकीचा प्रश्न भेडसावतो आहे. याच्यावरती उपाय म्हणून आज पुण्यामध्ये पौडपाट्यापासून ते वारजे, तिथून उत्तम नगर, पुणे महानगरपालिकेची वाढलेली हद्द, इथपर्यंतचा जर नवीन रेल्वे नवीन मेट्रो मार्ग करण्याचा प्रस्ताव, त्याचा DPR करण्याचा प्रस्ताव काल स्थायी समितीमध्ये मी दिला, त्याला स्थायी समितीने काल मान्यता दिली. पुढच्या काळामध्ये महामेट्रोच्या माध्यमातून हा DPR तयार करण्यात येईल, महानगरपालिका त्याला पैसे देईल आणि इथून पुढे या सगळ्या कामाला आता सुरुवात होईल. त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये लोकवस्ती असलेला कोथरूड असेल, कर्वेनगर असेल, वारजे असेल, तिथून पुढे शिवणे असेल, उत्तमनगर, या सगळ्या भागामध्ये लाखोंच्या संख्येनं हे जे काही आज मोठ्या प्रमाणात नागरीकरण झालं आहे, तिथं लोकसंख्या वाढली आहे. या सगळ्या लोकांना, या नागरिकांना या मेट्रोचा फायदा प्रत्यक्षामध्ये या ठिकाणी होण्यासाठी आज हे अत्यंत महत्त्वाचं पाऊल महानगरपालिकेच्या माध्यमातून उचललं गेलं आहे आणि मला आनंद होतो की पुढच्या काळामध्ये हा मोठा वाहतुकीचा प्रश्न मेट्रोच्या माध्यमातून निश्चितपणे सुटेल आणि म्हणूनच या भागामध्ये पश्चिम पुण्याची वाहतूक हा जो काही प्रश्न आपल्याला आज दिसतोय, पुढच्या काळामध्ये मेट्रोच्या रूपानं एक सक्षम पर्याय सार्वजनिक वाहतुकीला उपलब्ध झाल्यानं हा निश्चितपणे सुटेल आणि म्हणून काल स्थायी समितीच्या माध्यमातून हा ठराव झाला आणि त्याचं मी मनापासून या ठिकाणी स्थायी समितीचं सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो. अमोल उदमलेसह हर्षल कोठावदे, C24 पुणे. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 98 जयंतीनिमित्त कोपरगावमध्ये सैनिक ग्रुपच्या वतीनं सकाळी मोटरसायकल रॅली काढून शहरामध्ये मानवतेचा संदेश देण्यात आला. पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावरती तरलेली नसून ती शेतकरी, श्रमकरी, कष्टकऱ्यांच्या हातावरती वसलेली आहे. हा विज्ञानवादी विचार मांडणारे आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये फक्त 1.5 दिवसाची शाळा शिकूनही अज्ञानाच्या छातडावरती पाय रोवून साहित्य संपदा निर्माण करणारे साहित्यिक, हातामध्ये डफ धरून मर्दांचा पोवाडा गाणारे शिवशाहीर, छत्रपती शिवरायांचं चरित्र साता समुद्रापलीकडे रशियामध्ये गाऊन शिवरायांना जागतिक दर्जाचे महापुरुष म्हणणारे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 98 जयंतीनिमित्तानं कोपरगाव शहरामध्ये सामाजिक काम करणारा सनी ग्रुपच्या वतीनं सकाळी मोटरसायकल रॅली काढून पूर्ण शहराला मानवतेचा संदेश देण्यात आला. सायंकाळी महिलांनी आणि लहान मुलांसहित पुरुष मंडळींनी आपल्या डोक्यावरती पिवळे फेटे बांधून ढोलताशांच्या गजरामध्ये फटाक्यांच्या आतिषबाजीत अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढली. यावेळी माजी शिक्षण मंडळ सभापती आणि युवा नेते विनोद राक्षे, माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनोने, माजी महिला नगराध्यक्ष सुरेखाताई राक्षे, नगरसेवक संदीप पगारे, नंदू वायडे, रणधीर तांबे, बाबा शेख, सचिन साळवे, सचिन दिनकर, लोकेश ढोबळे, दीपक वायडे,
बाळासाहेब राक्षे पत्रकार हफीज शेख आदींसह मोठ्या संख्येनं समाज बांधव इथे उपस्थित होते. 98 जयंतीनिमित्त आज मी सर्वप्रथम कोपरगाव शहरवासियांना खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो व त्याचबरोबर आज कोपरगाव शहरामध्ये मोठ्या दिमाखीमध्ये जवळजवळ 500 ते 700 मोटरसायकलद्वारे आम्ही सनी ग्रुपच्या वतीने व आमच्या सर्व सकल मातंग समाजाच्या वतीने जवळजवळ पूर्ण शहरभर पूर्ण ज्या ज्या ठिकाणी अण्णाभाऊंना मानवंदना देण्यात आल्या ज्या ज्या ठिकाणी अण्णाभाऊंच्या प्रतिमा लावण्यात आल्या त्या ठिकाणी आम्ही जाऊन पुष्पांजली अर्पण करत सर्व समाजाला व इतर समाजाच्या घटकांना आम्ही अभिप्रेत करत कोपरगाव शहरामध्ये शांततेत रॅली पार पाडली. त्याचबरोबर आज रात्री सायंकाळी कोपरगाव शहरामध्ये मोठ्या दिमाखीमध्ये प्रथमच आपल्या सर्व सकल समाजाच्या माध्यमातून व सनी ग्रुपच्या माध्यमातून महिला व पुरुषांच्या तरुणांची मोठ्या प्रमाणात मिरवणूक काढण्यात आली. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त पूर्ण शहराला व असा दैदिप्यमान मिळेल अशा पद्धतीचं आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठेच्या जयंतीनिमित्त सर्व संदेश कोपरगाव शहरातून रॅली काढत अण्णाभाऊ साठेच्या चित्रावर त्या ठिकाणी समारोप करण्यात आला व आमच्या सिनियर महिला ज्या महिलांना देखील एक अग्रस्थान आहे समाजामध्ये महिलांच्या हस्ते अण्णाभाऊंचं अभिवादन करत त्या ठिकाणी समारोप करत असताना शेवट आमच्या सर्व ग्रुपतर्फे कोपरगाव शहरामध्ये व सर्व सकाल समाजाला एक वेगळा संदेश देत राष्ट्रगीत जय भारताचं आपलं एक राष्ट्रगान आहे राष्ट्रगीत गात सर्व पोलीस प्रशासन पत्रकार बंधू त्या ठिकाणी उपस्थित असताना राष्ट्रगीत गात आपण ह्या कार्यक्रमाचा समारोप व्यक्त केला आहे व संदेश देत शांततेत आपल्या पूर्ण शहरामध्ये ही मिरवणूक चांगल्या प्रकारे पार पडली व अशाच प्रमाणे जातीय ताणतणाव सलगमा टिकवाव हा संदेश आमच्या मिरवणुकीद्वारे आम्ही दिलेला आहे आणि प्रशासन असेल पोलीस स्टेशन पत्रकार बंधू व समाजाचं प्रत्येक घटक कोपरगाव शहरवासियांचे मी मनपूर्वक आभार मानतो. योगी डोके C24 कोपरगाव. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत रहा C24 सगळ्या वर्तमानात बिनधास्त. जनसामान्यांच्या प्रश्नावरती आवाज उठवणारी मराठी वृत्तवाहिनी C24 वृत्तवाहिनीला चौथ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. झील एज्युकेशन सोसायटीकडनं C24 वृत्तवाहिनीला चौथ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय प्राध्यापक श्री जयेश काटकर, कार्यकारी संचालक झील एज्युकेशन सोसायटी पुणे. नमस्कार, मी जयेश काटकर, झील एज्युकेशन सोसायटीचा कार्यकारी संचालक. C24 यांना 4 वर्ष पूर्ण होत आहेत. आमच्या झील परिवाराकडनं त्यांना खूप खूप शुभेच्छा. C24 गेले 4 वर्ष खूप कष्टातनं आणि समाजातल्या ज्या गोष्टी मागं पडत आहेत किंवा ज्या गोष्टी समाजाच्या निदर्शनास आणून द्यायच्या आहेत त्या सर्व गोष्टी C24 माध्यमातनं आज आपल्या सर्वांपर्यंत येत आहेत. आम्ही त्यांच्याबरोबर गेले 2 वर्ष काम करत आहोत आणि आम्हाला खरोखर अभिमान आहे त्यांच्या पत्रकारितेवरती आणि त्यांनी केलेल्या उपक्रमांवरती. मी भावी आयुष्यात त्यांना पूर्ण यश, पुढील त्यांचा प्रवास असाच यशाने परिपूर्ण असावा ही शुभेच्छा देतो. भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. सामान्य जनतेचा बुलंद आवाज C24 वृत्तवाहिनीला चौथ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्री युवराज संभाजीराव बेलदरे, नगरसेवक पुणे महानगरपालिका. नमस्कार, मी युवराज संभाजीराव बेलदरे, नगरसेवक प्रभाग क्रमांक 40 कात्रज आंबेगाव. सर्वप्रथम C24 चॅनलच्या चौथ्या वर्धापन दिनाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. गेल्या 3 वर्षात C24 चॅनलने समाजातील प्रत्येक तळागाळातील घटकाला न्याय देण्याचं योग्य प्रमाणे त्या ठिकाणी काम केलेलं आहे. त्याच्याबद्दल मी प्रभाग क्रमांक 40 सर्व नागरिकांच्या वतीनं, त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं नामदार महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब, त्याचप्रमाणे लोकसभा 12 मतदारसंघाचे खासदार
लोकप्रिय सौ सुप्रियाताई सुळे यांच्या वतीनं मी चॅनलला परत एकदा वर्धापन दिनाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे 15 ऑगस्ट आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन, मी सर्व देशवासियांना मनापासून स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. शिरूर तालुक्यामध्ये मराठा आरक्षण आणि धनगर आरक्षणासाठी तहसील कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आला. चाकणमध्ये झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर सकाळपासूनच मोठा पोलीस बंदोबस्त इथे ठेवण्यात आला होता. दरम्यान शिरूर बंदला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. गेल्या अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी निघत असलेल्या मराठा मोर्चाच्या अनुषंगानं शिरूर इथे मराठा आरक्षण आणि धनगर समाजाला आरक्षण तसेच शेतकऱ्यांचं वीज बिल आणि संपूर्ण कर्जमाफीसाठी वडगाव रासई ते शिरूर तहसीलपर्यंत पायी मोर्चा काढण्यात आला. यावेळी शिरूर शहरामधील संपूर्ण बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या होत्या. नेहमी प्रवाशांनी गजबजलेल्या बसस्थानकावरती शुकशुकाट जाणवत होता. यावेळी हजारोंच्या संख्येनं मराठा बांधव या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. तर यावेळी शिरूर पोलिसांच्या वतीनं मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. एक मराठा लाख मराठा, जय भवानी जय शिवाजी अशा घोषणाबाजी करत हा मोर्चा तहसील कार्यालयाकडे निघाला. तहसील कार्यालयाच्या समोर सर्व मोर्चेकरी रस्त्यावरती बसले होते आणि तिथे मराठा समाज आणि धनगर समाजाच्या बांधवांनी समाजाचं मनोगत व्यक्त करून आरक्षणाची मागणी केली आहे. तसेच शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आणि वीज बिल पण माफ केलं पाहिजे अशी मागणी सकल मराठा आणि धनगर समाजाच्या वतीनं करण्यात आली आहे. यावेळी मोर्चेकरी महिलांच्या हस्ते मागण्यांचं निवेदन तहसीलदार रणजित भोसले यांना देण्यात आलं आणि या मोर्चाची सांगता करण्यात आली. शिरूरचे पोलीस निरीक्षक कैलास घोडके हे चाकणच्या मराठा आंदोलनामध्ये जखमी झालेले असताना सुद्धा ते शिरूरच्या मराठा मोर्चाच्या बंदोबस्तासाठी उपस्थित राहिले होते आणि त्यांनी आपलं कर्तव्य बजावलं आहे. चाकणमध्ये झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर शिरूर आणि परिसरामध्ये सकाळपासूनच मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आरक्षणाची मागणी केली मराठा आरक्षणाची आणि आज 35 वर्ष झालेली आहे. 9 ऑगस्ट 2016 मूक मोर्चाला सुरुवात झाली आणि महाराष्ट्रात 58 मूक मोर्चे निघाले. सरकार फक्त आश्वासने देते, फक्त चर्चा करते पण कृतीत काहीच नाहीये. मग त्यासाठी आता मराठा बांधवांना नाईलाजाने मूक मोर्चेची सुरुवात करावी लागली. शेतकऱ्यांना हमी भाव नाहीये, शेतकऱ्यांच्या मुलांनी काय करायचं, शिक्षणात नोकरीत त्यांना काहीही प्रकारचं आरक्षण मिळत नाही, त्यामुळे जे इलिजिबल कॅन्डिडेट आहेत त्यांचं नुकसान होते. सुशिक्षित बेकार तयार होतात, काय करतात, बीएससी करतात, एमएससी करतात आणि पुढे काय, पुढे काहीच नाही, कुठेतरी टेम्पररी काहीतरी जॉब वगैरे करायचा. आणि आज मराठा समाजामध्ये सगळेच काही सधन नाही आहेत. सत्ता आणि संपत्ती ही समाजाच्या एक बोटावर मोजणे ज्या लोकांमध्ये विभागलेली गेलेली आहे, तिथं त्याचं एककेंद्रीकरण झाले. आपल्याकडे विकेंद्रीकरण नाही आहे, कारण आपल्याकडे विकेंद्रीकरण झालेले नाही आहे आणि त्यामुळे आज आरक्षणाची फार मोठ्या प्रमाणात गरज आहे. कैलास भडके, शिरूर पोलीस स्टेशन. आज सकल मराठा समाज वतीने आरक्षण संदर्भात जो मोर्चा आयोजित केलेला होता, हा मोर्चा वडगाव रसाई भागातून निघालेला होता. त्या मोर्चामध्ये रस्त्यावरचे गावी 3 लोक सहभागी झाले आणि तहसील कार्यालय येथे येऊन माननीय रणजित भोसले साहेबांना निवेदन दिले. मोर्चा अत्यंत शांततेत पार पडलेला आहे, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद व आभार मानतो. कारण ही भूमी जी आहे छत्रपती संभाजी महाराजांची भूमी आहे, की ज्या महाराजांनी आपला त्याग या तालुक्यात करून स्वराज्याची निर्मिती करण्यासाठी आपलं बलिदान केलेलं आहे हे विसरता कामा नये. आणि सर्व लोकांनी चांगलं सहकार्य केलं आणि शिरूरचे ग्रामस्थ नागरिक, कायदाप्रेमी नागरिक, शांतता कमिटी सदस्य, महिला सदस्य, विविध संघटनेचे पदाधिकारी, विविध पक्षाचे राजकीय पक्षाचे पदाधिकारी, तसेच पत्रकार, इलेक्ट्रॉनिक मीडिया बांधव यांनी सगळ्यांनी चांगलं सहकार्य केलं. त्याच्यामुळं
हा मोर्चा अत्यंत शांततेत पार पडलेला आहे आणि एक आदर्श उदाहरण शिरूरच्या रहिवासी नॅशनल SP डॉक्टर श्री पखाले साहेब, माननीय DYSP श्री गणेश मोरे साहेब, माननीय DYSP श्री गरुड साहेब हवेली, तसेच PSI पूर्वी इथे काम केलेले तत्कालीन PI श्री दयानंद गावडे साहेब, स्थानिक गुन्हे शाखा पुणे, तसेच पूर्वी काम केलेले पोलीस निरीक्षक श्री कुंटे साहेब, तसेच शिक्रापूरचे शेलार साहेब, तसेच आमचे शिरूर पोलीस स्टेशनचे PSI पालवी, त्याच्यानंतर PSI इनामदार आणि API घोडे पाटील व सर्व पोलीस स्टाफ यांनी चांगलं काम केलेलं आहे आणि बंदोबस्तसाठी सर्व तैनात करण्यात आले. बंदोबस्त तैनातसाठी एक माननीय अप्पर पोलीस अधीक्षक, दोन माननीय पोलीस उपाधीक्षक, त्यानंतर 5 PI, PSI 14, 106 कर्मचारी, 24 होमगार्ड, SRP एक कंपनी पुणे गट नंबर 2 आणि स्टॅकिंग फोर्स 2, की एक स्टॅकिंग फोर्समध्ये 10 लोक असतात, असे 2 स्टॅकिंग फोर्स या बंदोबस्तसाठी तैनात करण्यात आलेले आहे. पुन्हा एकदा शिरूरच्या जनतेचे व तालुक्यातील जनतेचे मी मनापासून आभार मानतो आणि धन्यवाद देतो. यापुढेही पण आपल्या शहराचं नाव लौकिक होण्यासाठी, अशीच शांतता सुव्यवस्था राखण्यासाठी मदत कराल ही विनंती करतो. अरुण कुमार मोटे सह कॅमेरामन राजेश खराडे, C24 शिरूर. हवेली तालुक्यातील शिंदेवाडी इथे 65 एकर गायरण क्षेत्रामध्ये राज्य सरकारचे 13 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी राज्याचे जलसंपदा सचिव अविनाश सुर्वे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं. तसेच अनेक मान्यवरांची यावेळी इथे उपस्थिती होती. TV आणि मोबाईलमुळे माणूस अतिशय व्यस्त झालाय, त्यामुळे त्याच्या जीवनामधील खरा आनंद हरवला आहे. सध्या आनंद शोधूनही मिळत नसला तरी खरा आनंद गावाकडे झाडे, फळे आणि फुलांमध्ये पाहायला मिळतो. झाडं लावून चालणार नसून त्याचं संवर्धन करणं ही काळाची गरज झाली आहे, असं प्रतिपादन राज्याचे जलसंपदा सचिव अविनाश सुर्वे यांनी हवेली तालुक्यातील शिंदेवाडी येथील 65 एकर गायरान क्षेत्रामध्ये राज्य सरकारच्या 13 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाच्या समारोप करताना लक्ष्मीतरू वृक्ष लागवड करून केलाय. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाश्वत विकास फाउंडेशन संस्थापक सुरेश पलुसकर होते. तर यावेळी शाश्वत विकास फाउंडेशनचे अध्यक्ष प्रभाकर जगताप, पुणे जिल्हा भाजपचे उपाध्यक्ष गणेश कुटे, उपसरपंच परशुराम शिंदे, विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष हरिभाऊ शिंदे, माजी सरपंच मोहन शिंदे, पुणे जिल्हा भाजपचे युवा मोर्चाचे उपाध्यक्ष श्याम गावडे यांच्यासह शिंदेवाडी पंचक्रोशीमधील ग्रामस्थ आणि महिला इथे उपस्थित होत्या. यावेळी इयत्ता 10वीमध्ये हवेली तालुक्यामध्ये 97% मार्क्स मिळवून तालुक्यामध्ये प्रथम आलेली कुमारी वैभवी सतीश जगताप हिचा सत्कार आणि सेंद्रिय शेतीसाठी तागाच्या बियाण्यांचं वाटप राज्याच्या जलसंपदा विभागाचे सचिव अविनाश सुर्वे यांच्या हस्ते करण्यात आलंय. महाराष्ट्र शासनाने 13 कोटी वृक्ष लागवडीचा जो कार्यक्रम हाती घेतलेला आहे, त्या कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्याची जी सांगताय ती या जुलै महिन्याच्या अखेरला होती आणि मला अतिशय आनंद होतो आहे की आज या गावात मी इथं आलो आणि जगताप आहेत आपले, पळुसकर आहेत, यांनी मला विनंती केली की आम्ही आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून एक चांगलं काम या गायरानात करतो आहे. शिंदेवाडी शिवारच्या गायरानामध्ये करतो आहे. तर मी नागपूरला आहे सध्या, पण खास तुमच्यासाठी इथं मी वेळ काढून आलो कारण हे जे वृक्ष लागवडीचं काम आहे अतिशय महत्त्वाचं आणि चांगलं असं काम आहे. आम्हीसुद्धा जलसंपदा विभागाने जवळपास यावर्षी 2,53,000 झाडं ह्या 3 महिन्यामध्ये लावली, त्याच्यामुळे हा जो वृक्षारोपणाचा जो कार्यक्रम आहे, जो आपला निसर्गाच्या वृद्धीचा कार्यक्रम आहे, आपलं सध्या आपण बघतो आहे की हवामान बदल, वातावरण बदल, याच्यामुळे पाऊस वेळेवर पडत नाही आणि पडला तर एकाच वेळी खूप पाऊस पडतो. ह्या सगळ्या निसर्गाच्या जे काही चक्र बदललेलं आहे त्याच्यावरती जर आपल्याला मात करायची असेल तर वृक्षारोपणाशिवाय पर्याय नाही आणि आपलं निसर्गाचं संवर्धन होईल. त्यामुळे हा जो कार्यक्रम आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून घेतलेला आहे तो
कार्यक्रम अतिशय चांगला आहे. आपण सगळे लोक या ठिकाणी सहभागी झाला आणि मला अतिशय आनंद झाला की आपण सगळे लोक या ठिकाणी योगदान देत आहे. कोणी पाणी देत आहे, कोणी श्रमदान करत आहे, कोणी वृक्षाचे संवर्धन करत आहे, संगोपन करत आहे. तर या सगळ्या कार्यक्रमाला मी माझ्या शुभेच्छा देतो. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. अहमदनगर महापालिकेमध्ये सर्वसाधारण सभेमध्ये निलंबित उपमहापौर छिंदम काही क्षणांसाठी झाला उपस्थित, मात्र विरोध पाहता त्याला घ्यावा लागलाय काढता पाय. विद्यार्थ्यांच्या पालकांकडनं शाळेला 15 बेंचेसचं करण्यात आलंय वाटप. बुरुंजवाडीमध्ये लोकवर्गणीमधनं बांधण्यात आलेल्या जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीचे एकाच दिवशी दोनदा झालंय उद्घाटन. आणि शिरूरमध्ये मराठा आरक्षण आणि धनगर आरक्षणासाठी तहसील कार्यालयावरती मोर्चा, पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास, जगावर्तमानात बिनधास्त.